लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातून 1 ते 9 एप्रिल या 9 दिवसाच्या कालावधीत 14 अल्पवयीन मुली बेपत्ता झालेल्या आहेत। 10वी 12वीच्या परीक्षा आटोपल्यानंतर या मुलींनी घरातून पलायन केल्यानं प्रेमसंबंधातून या मुलींना फूस लावून त्यांचं अपहरण केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यानंतर पालकांकडून पोलिसात तक्रार देण्यास टाळाटाळ केली जाते। 2 दिवस शोध घेतल्यानंतर मिळून न आल्यानं पालक पोलिसात तक्रार देत असल्यानं पोलिसांना शोध घेण्यास अडचण निर्माण होत आहे। तर केस क्रमांक 1 मध्ये एक मुलगी 12वीची परीक्षा दिल्यानंतर खासगी क्लासची माहिती घेण्याकरता जाते असं सांगून गेली ती परतलीच नाही। पोलिसात तक्रार दिल्यानंतर मुलगी कॉलेजमधील एका तरुणासोबत पळून गेल्याचं समोर आलंय। तर दुसऱ्या केसमध्ये संभाजीनगर रोड परिसरात राहणाऱ्या मुलीचे आत्याच्या एका मुलासोबत सूत जुळले, तर त्याच्या 2 भावांचे नात्यातील 2 अल्पवयीन मुलींशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर 3 भावांनी 3 मुलींचं अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यानंतर पोलीस ठाण्यातून माहिती घेत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध सेलकडून शोध घेतला जातो। यातील बहुतांश मुलींचा शोध लावण्यात यश आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ सीताराम कोले यांनी दिलेली आहे। तर पंचवटी पोलीस ठाणे अंतर्गत 3, मसरूळ पोलीस ठाणे अंतर्गत 1, अडगाव पोलीस ठाण्यात 3, सरकारवाडा पोलीस ठाण्यात 1, मुंबई नाका भद्रकाली प्रत्येकी 1, तर अंबड पोलीस ठाण्यात 2 आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात 1, सातपूर पोलीस ठाण्यात 1 असे 9 गुन्हे दाखल झालेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।